नमस्कार तुम्हा सर्वांचं श्री स्पेशल रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत आज आपण पाव किलोचा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि यासाठी मी तुम्हाला जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा कप म्हणजेच शंभर एम एलच्या कपमध्ये चॉकलेटचं प्रिमिक्स घेतलेलं आहे थोडक्यात सांगायचं तर मी अर्धा कप जे आहे ते प्रिमिक्स घेतलं आहे आणि यामध्ये या आता थोड्या थोड्या प्रमाणात पाणी ॲड करून याचा बॅटर तयार करून घेणार आहोत थोड्या थोड्या प्रमाणात पाणी ॲड केल्यामुळे बॅटर जो आहे तर तो जास्त पातळ बनत नाही आणि याची कन्सिस्टन्सी जी आहे ती देखील अगदी व्यवस्थित आपल्याला न जास्त पातळ न जास्त घट्ट अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी सर्व जे प्रिमिक्स होतं ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आता मी चॉकलेट इसेन्स ॲड करून घेते साधारण तीन ते चार ड्रॉप कारण आपण इथे चॉकलेटचा केक बनवत आहोत यासोबत इथे मी एक चमचा तेल ॲड करून घेतलं आणि हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर इथे मी पाव किलोचा जो आहे तो टीन घेतला आहे याला सर्वात प्रथम मी तेल लावून घेते सर्व बाजूने आणि यामध्ये बटर पेपर जो आहे त्या साईजचा तो लावून घेऊयात आणि सर्व केकचा बॅटर यामध्ये ॲड करून घेऊयात तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला केकसाठी लागत असते तर आता हा आपण चार ते पाच वेळ स्टॅप करून घेऊयात यामुळे याचे एअरबल्स जे आहेत ते निघून जातील तर ता एक तयारी करेपर्यंत मी ते गॅसवर एक कढई तापत ठेवली होती कडेप्री प्रीहीट झाली आहे तर टीन यामध्ये ठेवून देऊयात आणि साधारण पस्तीस मिनटासाठी हा बेक करून घेऊयात तर पस्तीस मिनटं जी आहेत ती झालेली आहेत तर आता एका टूथपिकच्या सहाय्याने हा केक बेक झाला आहे की नाही हे चेक करूयात तर टूथपिक जी आहे ती क्लीन निघाली आहे म्हणजेच आपला केक जो आहे तो परफेक्ट असा बेक झालेला आहे तर केक मी साधारण पंधरा मिनटं जे आहे तो थंड करून घेतला आहे आणि त्यानंतर त्याला एका चाकूच्या सहाय्याने त्याच्या साईड क्लिअर करून घेतल्या आणि आता हा केकच्या बेसवरती काढून घेते तर आता आपण जो बटर पेपर लावला होता तो देखील काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता आपला बेस जो आहे तो मस्त असा जाळीदार इथे रेडी झालेला आहे ज्या पद्धतीने आपण रेग्युलर केक बनवतो त्याचे साधारण आपण तीन लेअर्स बनवतो पण हा पाव किलोचा केक आहे याला जे जास्त लेअर न पाडता याला आपण फक्त दोनच लेअर काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी दोन लेअर ज्या आहेत त्या काढून घेतल्यात आणि आपण ज्या कपने प्रेमिक्स घेतलं होतं त्याच कपने मी क्रीम देखील घेतलेली आहे त्यामध्ये दोन ड्रॉप चॉकलेट इसेन्स ॲड करून घेतला आणि ही मी छान अशी बीट करून घेतलेली आहे यासोबत मी यामध्ये पिंक कलर ॲड करून घेतला होता तर आता सर्वात अगोदर मी बेसला थोडीशी क्रीम लावून घेतली त्यानंतर यावरती बेस ठेवून घेतला आणि आता इथे मी साधंच पाणी वापरते आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शुगर सिरप इथे वापरू शकता तर आता इथे मी एका एक पायपिंग बॅगमध्ये सर्व क्रीम जी आहे ती भरून घेतली पायपिंग बॅगमुळे क्रीम लावायला जास्त सोपं पडतं फिनिशिंग जी आहे ती देखील खूप छान येते त्यासाठी मी नेहमी पायपिंग बॅगचा वापर करते आणि केक जो आहे तो अगदी झटपट तयार होतो तर आता इथे मी डार्क कंपाऊंड जे आहे ते अशा पद्धतीने त्याचे बारीक बारीक काप करून घेतले आणि हे यावरती टाकून दिले याच पद्धतीने मी दुसरा देखील लेअर लावून घेतला त्यावरती थोडंसं पाणी ॲड करून घेतलं यामुळे आपला केक जो आहे तो छान असा मॉइस्ड बनेल आणि आता आपण क्रीम जी आहे ती लावून घेऊयात तर सर्वात अगोदर मी मध्यभागी जिथे जास्त फुगीर बाजू आहे तिथे क्रीम लावून घेतली आणि नंतर आता सर्व बाजूने मी क्रीम जी आहे ती व्यवस्थित अशी कवर करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता पायपिंग बॅगमुळे केक जो आहे तो पटकन होतो आणि यामुळे आपला देखील वाचतो तर अशा पद्धतीने मी सर्व केकला जे आहे ती क्रीम लावून घेतली आणि आता आयसिंग नाईफच्या सहाय्याने ही सर्व क्रीम जी आहे ती मी व्यवस्थित अशी याची फिनिशिंग करून घेते आहे तुम्ही पाहू शकता जिथे जास्त क्रीम आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे पूर्ण ब्ला बाजू जी आहे ती प्लेन करून घ्यायची आहे व्यवस्थित एक्स्ट्राची क्रीम काढून घेतली आहे इथे मी एक स्क्रॅपर घेतला आहे आणि त्याच्या सहाय्याने मी साईडला जे आहे ते थोडंसं डेकोरेट करून घेतलं आणि वरच्या बाजूची एक्स्ट्राची जी किम क्रीम आहे तर ती मी काढून घेतली तर आता इथे मी चॉकलेट सिरप बनवून घेतलं आहे हे मी घरच्या घरीच बनवलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याचे जे लेयर्स आहेत ते, लेयर ते यावरती टाकून घेतले म्हणजेच थोडक्यात डेकोरेट करून घेतले त्याचं गणाश यावरती आपण टाकून घेतलं आहे आणि आता हे या पद्धतीने मी वरच्या बाजूवर देखील पूर्ण केकवर जे आहे ते स्प्रेड करून घेते आहे यामुळे काय होतं केक जो आहे तो अतिशय छान देखील दिसतो आणि टेस्टला देखील तितकाच जास्त छान लागतो तर अशा पद्धतीने मी पूर्ण चॉकलेट घनास जे होतं ते सर्व केकला स्प्रेड करून घेतलं आणि थोडीशी वरच्या बाजूने जे आहे ते थोडंसं डेकोरेट करून घेतली आहे अशा पद्धतीने एका आयसिंग नाईफच्या साह्याने तर आता इथे मी वन एम हे नोझल वापरणार आहे तर आपण जी क्रीम घेतलेली होती ती यामध्ये भरून घेतली आणि अशा पद्धतीचे रोज जे आहेत ते मी यावरती पूर्ण केकवर काढून घेणार आहे दिसायला देखील छोटा आहे पण तो तितकाच देखील लागतो आणि याच पद्धतीने मी साईडची जी बॉर्डर आहे ती देखील काढून घेतलेली आहे आणि यावर मी आता थोडेसे काही गोल्डन कलर्सचे बॉल जे आहेत चॉकलेटचे तर ते ॲड करून घेणार आहे तर रेडी आहे आपला पाव किलोचा केक मी जे प्रमाण सांगितलं ते परफेक्ट आहे तेच जर वापरलं तर तुमचा देखील केक असाच मस्त रेडी होईल मी सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि केक कसा झाला किंवा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी श्री स्पेशल रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात धन्यवाद